सो ए गुड इवनिंग गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता आज आहे दसरा म्हणून मी फुल रेडी झालो आहे. तर आता आज ऑफिस होतं, आज संध्याकाळी जरा फ्री झालो आहे, 6 वाजलेत आणि आता निघतो आहे. थोडं सीमोल्लंघन असतं ते तिकडे, ॲक्च्युली पुणे साईडला वगैरे एवढं नाही जात लोकं, पण आमच्याकडे खूप जातात. तर आम्ही एक चाललो आहे मंदिरात, नेहमीच सगळे जातात, ऑलमोस्ट परमाणे तिकडे जातं, तिकडे चाललो आहे आम्ही. आणि चला मग बघू तिथे कसं काय असतं, दाखवतो तुम्हाला. आणि तुम्हाला पण हॅपी दसरा. तर हा व्हिडिओ उद्या येत असेल, तर आज तुमचा दसरा झाला असेल तर कमेंट करून सांगा तुमचा दसरा कसा झाला. तर चला आता निघू आपण आणि गाडीत बसू. आणि गाडीची पण पूजा केली आहे, त्याचा पण तुम्हाला दाखवतो कसा केला आहे. तर चला लेट्स गो. आता आम्ही गाडीची पूजा केली आहे, पूर्ण असा हार लावला आहे. ॲक्च्युली हार छोटा पडला होता, तिथे लावला होता, तिथून असा घेतला होता, ते छोटा पडत होता, त्याच्यामुळे इकडं लावला आहे असा. तर चला आज गाडी धुतली वगैरे, क्लीन केली पूर्ण, आता निघतो. आणि चला, ॲक्च्युली मी माझे हे आणले होते मोजडी पुण्याहून, पण ते ऑनलाईन घेतले आणि ट्राय नाही केले, मग ते झाले मला छोटे. आता ते एक्सचेंज करावं लागतील, आता परत मला ऑप्शन नाही म्हणून क्रॉस घालतो आहे परत. तर लेट्स सी, चला जाऊ आता निघू. परभणीचा इथे दसरा मेळावा भरतो, इथे आत गेलं की राक्षस धवन असतात, इथे सगळे लागले पोलीस पूर्ण तैनात आहेत तिकडे. असं तिकडून रस्ता येतो, मी इकडून शॉर्टकटनी आलो आहे, असं आहे तिकडे. खूप छान होतं, लहानपणी असतो तेव्हा जायचो आम्ही, पण आता जास्ती एवढं नाही जात. गाडी जाऊन दिसलं मला तर शूट केलंय. तर चला आता रावणदहन होईलच, तिथे रात्री होईल थोडं, आता पण काही जाणार नाही. लहान होतो तेव्हा खूप जायचो, पण आता काही नाही होत. पण चला लेट्स गो. सिकली सीमोल्लंघन म्हणजे कसं आहे, जी तुमच्या शहराची सीमा असते ना, ती ओलांडून कुठेतरी मंदिरात वगैरे जायचं. तर आमचं पण परवाने सेम तसंच आहे. हे समोर तुम्हाला बोट दिसत असेल, ते बोट जसं क्रॉस करतो तशी गावाची सीमा संपते. आणि बोट क्रॉस केलं की राईटला एक मंदिर लागतं, त्याला आम्ही दत्तधाम म्हणतो. दत्ताचं मंदिर आहे मोठंसं, तर तिथे आम्ही म्हणजे ऑलमोस्ट परभणी तिथे जमतो. आता तर खूप झाले स्पॉट्स, आता एवढं लोक मानत नाही आहेत, पण आता इथे तुम्ही गर्दी पाहू शकता, खूप गर्दी आहे. तर इथंच पार्क करतो मी कुठेतरी गाडी, इथेच लावून टाकतो गाडी, पार्क करतो आणि आपण आतमध्ये जाऊ. इकडून आत आहे जागा. तर याचा अर्थ आहे म्हणजे बेसिकली सीमोल्लंघन आपण जे म्हणतो ते हे. आणि चला आता जाऊ आणि आतमध्ये दाखवतो तुम्हाला काय काय असेल. आपण आलो आता दत्तधामला, इथे पार्टी लागली आहे पुढे दत्तधामची. इकडे आपण गाडी पार्क करून दिली आपली रोडच्या साईडला, आता चाललोय. लेट्स सी, गर्दा तर दिसतोय खूप, बघू दर्शन होतं का. तिकडे समोर ते सोनं वगैरे विकणारे लोक असतात, त्यांच्याकडून सोनं घेऊ आणि जाऊ पुढे. हे आपट्याचे पानं असतात, याला आपण सोनं म्हणतो दसऱ्याला. असं विकतात इथं खूप जण असतात विकायला. चाललोय बघू आतमध्ये, चाललोय मंदिरात. भाई लुक ॲट द क्राऊड मॅन, म्हणजे इतका गर्द आहे आज इथे. नेहमी आलो तर कोणीच नसतं, आज एवढा गर्द आहे. आता आम्ही विचार करतो इतक्या गर्दीत कुठे जायचं, तर इथूनच बाहेरून दंचर घेऊ आणि तसंच मग निघून जाऊ. पण इतक्या गर्द किती वेळ लागेल आज, लेट्स सी. चला इथे आलोय दर्शन घ्यायला, छान दिसतंय घेतलंय. चला टाकू इथे आणि दर्शन घेऊ. इकडे आत चाललो आहे, आत नाही जाते, बाहेरूनच दर्शन घेतोय. हे दत्तधाम आहे बेसिकली आमचं. चला हे होतं दत्तधाम. इकडून पूर्ण लाईन लागली आहे, त्या लाईनमध्ये काही जाणार नाही आहे मी, बाहेरूनच आता इथलं दर्शन घेतलंय. इथे एक राऊंड मारू आणि फेरी घेऊन जाऊ. लाईन आहे पूर्ण, तर लोक भरपूर लोक इकडून येत आहे. पण हे खूप छान वाटतं यार इकडे. इकडे कसं आहे ना, या दत्तधामला म्हणजे कसं की सगळे लोक युनाईट होतात. इथे हे सगळे सोनं वगैरे विकायला असतात. इकडे छोटे छोटे दुकानं लागले आहेत लोकांचे, काय 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 विकतात त्यांचे सामानं. असं आहे भरपूर काय 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 काय. इकडे परभणी महानगरपालिकेचं बोर्ड लागलं, असं सगळं आहे. छान दिसतंय सगळं बलून्स आहेत तिकडे. चला बघू जाऊ घरी. तरी हा जो क्राऊड आहे ना, हा काहीच नाही आहे क्राऊड, काहीच म्हणजे काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही जर 8 वाजता 9 वाजता आलात ना, हा रोड पूर्ण जाम असतो, इकडून तिकडून जाम असतो. पार्किंगला जागा मिळत नाही, लोकांना जायला जागा मिळत नाही, एवढं जाम असतो. आज तरी 6 वाजले तुम्ही, एवढं जाम नाही आहे. पण ठीक आहे, चला आपले झालं दर्शन घेऊन आता चाललोय घरी आणि देन पुढे बघू काय होतो प्लॅन. हा इथं परभणीचा बोर्ड आहे, इथे आपण गाडी लावली होती आणि जस्ट इथून परभणी सुरू होते. ही बाउंड्री आहे परभणीची इकडून, आणि जस्ट इकडे मंदिर आहे ज्यामुळे सगळे येतात. ह्याला म्हणतात सीमोल्लंघन, तुम्हाला आधी सांगितलं. चला आता गाडीत बसून जाऊ. ह्याला बळीराने म्हणतात. आम्ही जेव्हा सीमोल्लंघन करून येतो ना, तेव्हा आई असं काहीतरी काढून ठेवते. त्याच्यानंतर हे असं काहीतरी ताट, औक्षणाचं ताट असतं, आणि मग ह्याच्यात काहीतरी अंगठी लपवलेली असते,
ती शोधून काढायची असते, असं एक छोटासा खेळ असतो. तर चला आता ते करू आणि आई औक्षण करेल. डन डन. हां तर चला तर मग यार आजसाठी हा ब्लॉग एवढाच होता. ॲक्च्युली बरंच झालं आज थकून गेलो आहे, खूप बाहेर फिरलो, सगळ्या नातेवाईकांकडे जाऊन सोनं देऊन आलो. तर चला हा ब्लॉग आपण इथेच ठेवू आणि आता एंड करू. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपण एकदा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओनी. तोपर्यंत बाय बाय.